कसं आहात मित्रांनो, मजेत ना असेल मित्र? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण छोट्याशा वेकेशनवर चाललेलो आहोत, म्हणजे आपली फॅमिली ट्रिप आहे. अंकिताचे आई पप्पा आलेले आहेत. अंकिता, मी, आई, दीपू आहे, नम्या आहे, प्रथमेश नंतर जॉईन होणार आहे, असे आम्ही सगळे माझ्या मित्राने, माझ्या कॉलेजच्या मित्राने आपल्या मोगर्णे गावामध्ये स्वतःचं एक होमस्टे चालू केलेला आहे. आणि एवढं अप्रतिम आणि सुंदर आहे ना असं. आणि आमचं सुरुवातीपासून एकदम बॉन्डिंग होतं. दोघे पण जणांनी आपलं शिक्षण मुंबईला पूर्ण केलं आणि आज आम्ही दोघेही पण कोकणात काम करतोय आणि दोघांनाही सार्थ अभिमान आहे. सो या रिसॉर्टकडे बघताना आपलं स्वतःचं रिसॉर्ट या हिशोबानेच मी नेहमी बघत असतो, कारण त्याच्या मागची श्रीची खूप मेहनत आहे. आणि आज आपण त्या रिसॉर्टवर जाऊन, म्हणजे त्या होमस्टेवर जाऊन तिकडचं मजा लुटणार आहोत. आणि नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल. आपल्याला पिकअप ड्रॉप सर्व्हिस सगळं दिलेलं आहे. खूप चांगलं होमस्टे आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात डोंगर वस्तीत वसलेलं हे होमस्टे आहे. नक्की आता आपण तिकडे जाऊया आणि तिकडची मजा लुटूया. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. रेडी आहेत आपल्याला पिकअप करण्यासाठी इनोव्हा आलेली आहे, जी त्या होमस्टेचीच आहे. आणि पुढे जाऊन आपण सगळी माहिती घेणार आहोत. नीट क्लीन गाडी एकदम, आणि श्रीचे सगळ्या गोष्टीची ठेवणी एकदम व्यवस्थित असते. सो पिकअप ड्रॉपसाठी तुम्हाला ही गाडी देखील अवेलेबल आहे. आणि हा आहे श्री, ज्याच्या होमस्टेवर आपण जाणार आहोत. श्री, आपल्या होमस्टेचं नाव काय? हॉर्नबिल होमस्टे. अच्छा, आणि ही जी कार आहे इनोवा, ही पिकअप ड्रॉप साठी आपण ठेवलेली आहे. इफ कस्टमर, म्हणजे आपल्याकडे येणारे गेस्ट एअरपोर्ट वरनं येऊ शकतात, देन रेल्वे स्टेशन वरनं येऊ देतात. कुडाळ रेल्वे स्टेशन जवळ पडतं. ओके. आणि एअरपोर्ट वरनं पण एक 19-20 किलोमीटर वरती आहे. ओके. कुडाळ रेल्वे स्टेशन वरनं एक 18 किलोमीटर. ओके. तर आपल्याला ही पिकअप ड्रॉप आहे, सर्व्हिस आहे. आणि सेकंड थिंग, आपलं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे? आपलं मोगर्णे गाव आहे. अच्छा. आणि भालेकरवाडी असं म्हणतात. ओके. ब्राह्मण मंदिर फेमस स्पॉट आहे. ओके. सो आता आपण निघूया तिकडे. फायनली आपण आलो आहोत मोगर्ण्यामध्ये. हे आहे रिसॉर्ट, म्हणजे होमस्टे. या साईडला किचन आहे, सगळं मी तुम्हाला दाखवीन. वर आहे शिकारबाडी, एकदम तुम्हाला गावात आल्याचा आनंद. डोंगरात अंकिताची मम्मी, आई, अंकिताचे पप्पा सगळेजण आहेत. आणि या आहेत प्रशस्त रूम, सुंदर बॅकयार्ड मागे तुम्ही ते नंतर दाखवीनच. सध्या मच्छरदाणी लावली. आणि हा आहे टॉयलेट. चलो दीपू, आवडला फुल जंगलात. अजिराज तुझ्यासाठी बेड श्री काकाने बनवलाय, झोप आता याच्यात. स्पेशल कोकण कोकण
सो श्री फायनली आपण आलेलो आहोत आपल्या होमस्टेवर. आपल्या होमस्टेचं नाव काय? हॉर्नबिल होमस्टे. ओके, आणि आता सध्या वर्किंग रूम किती आहेत आपल्याकडे? सध्या वर्किंग रूम 4 आहेत. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये 3 हे असल्या प्रकारचे रूम्स आहेत. ओके, आणि एक कॉटेज रूम आहे. ओके, सो आपण किती लोकांना अकोमोडेट करू शकतो? ऍट अ टाइम आता 10-11 लोक येऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला कॅम्प फायर आपण करू शकतो. त्याच्यानंतर रेनी सीझन मध्ये आपल्याकडे स्वतःचा वॉटरफॉल आहे प्रायव्हेट. आपल्याकडे फूड सर्व्हिस सगळी आहे. मालवणी ऑथेंटिक पंजाबी चायनीज खायला तर कोणी येणार नाही इकडे. आणि इकडे आल्यानंतर आपल्या ऑथेंटिक फूडचाच अनुभव लोकांनी घ्यायचा आहे. आणि कॉलेजमध्ये असताना तुम्हाला नेहमी सांगायचं की माझी एक स्वतःची शिकारवाडी असली पाहिजे. बरोबर ना? आपण एक मूव्ही बघितलेला साहेब बीबी और गँगस्टर्स, तर आता आपण शिकारवाडी बघायला. तर ही आता आपण घाटी चढत वर चाललो आहोत. या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर नक्कीच डू विजिट टू हॉर्नबिल होमस्टे. खालून थोडं वर आलो आहे आणि वरपर्यंत श्रीची पूर्ण लँड आहे. वर प्लांटेशन केलं आहे त्यांनी. प्युअरली शेणाने सारवलेल्या जमिनी आणि हे श्रीची शिकारवाडी. श्रीचं घर सुंदर. ते त्याचा बेड, त्याच्या प्रायव्हेट गोष्टी मी दाखवतो तुम्हाला, पण असंच घर पाहिजे. आणि हाच तो हॉर्नबिल पक्षी आहे ज्याच्यावरनं या होमस्टेला नाव दिलं गेलं. फुल बॅकयार्डमध्ये जाऊया. आणि इथे देखील अंघोळ घालायला बाथटब स्पेशल बनवलेलं. अजूनही त्या जुने खटके. अजून याच्या मागचं पण आहे ना, पूर्ण फिरून. सध्या आता याच्यासाठी हे दिलंय. हे पण आपण रेंट करतो की हे फक्त हे पण रेंट करतो? इथे पण स्टे होऊ शकतो. ही पण श्रीने मगाशी सांगितल्याप्रमाणे ही पण रेंट करतो तो. वर कौला आहेत. इथे कुठे एसी नाही कौला असल्यामुळे. जर तुम्हाला नॅचरल घरात राहायचं असेल तर चिऱ्याचं बांधकाम केलेलं, पण जमीन आहे ही शेणाने सारवलेली. आणि असं सुंदर घर. आता आपण मागे जाऊया. आता संध्याकाळ आहे आणि इथे एक सिटआउट पण आहे. बघा, एकदम नॅचरल सिटआउट. तुम्ही दुपारी वनभोजन देखील करू शकता इथे. श्रीच्या शिकारवाडीच्या मागेच आहे हे. मस्त एरिया आहे. आणि इथे हा हॅमॉक देखील लावलेले आहेत. ही वाट आहे का इकडे खास यायला? पण हे आपल्याच प्रॉपर्टीमधून. ओके, आता टोटल किती वरपर्यंत आहे आपण? हो, वरतीपर्यंत. अजून ह्याच्या पुढे 3 एकर आहे. ह्याच्या पुढे 3 एकर जागा बनवलेली. अच्छा, मॉर्निंग ट्रॅक करायसाठी. ओके, मग वर पायवाट आहे. हो, पायवाट आहे. आणि वरती गेल्याच्या नंतर धामापूरचा लेक दिसत. ओके, तो सनराईज पॉइंट होऊन जातो. वरती एक ट्रेक केला सकाळचा. आणि प्लांटेशन केलेलं आहे? हो, प्लांटेशन आहे केलेलं. काय लावलं आपण? नारळाची झाड आहेत, चिकू आहेत. ओके, सुपारींची झाड आहेत. काजू मूळ झाड तोडून काही केलेलं नाही. जे आहे ते ऍज इट इज. मूळ झाड आहे ती तशी तशी ठेवून त्याच्यामध्ये जी जागा भेटली आहे ती यूज केली. सुपर सुपर, मन अगदी प्रसन्न झालं. आणि ऍक्च्युली आता आम्ही देखील मालवण सिटीच्या जवळच राहतो, पण सगळीकडे आता काँक्रिटीकरण झालेलं आहे. तुम्हाला गावात आलेल्याचा आनंद तेवढा मिळत नाही शहरीकरण, पण इथे आल्यानंतर आपल्याला गावात आलेल्याचा पण आनंद मिळतोय श्री. आणि प्लस सगळे आता धावपळीच्याच जगात जगतायत, त्यामुळे इथे वायफाय सर्व्हिस देखील आहे. हो हो, वायफाय सर्व्हिस आहे. ऑफिसची तुमची कामं होऊ शकतात. आणि आपल्याकडे प्रोजेक्टर देखील आहे. हो हो, रात्री इव्हिनिंगला प्रोजेक्टर आहे. नक्कीच. ओके, या साईडला सनसेट. सो आपण वर उद्या मॉर्निंगला जाऊया. प्लस आपण प्लांटेशन काय केलेलं आहे, शेती कसली करतो आपण ते पण टाकूया. आणि आता आपण इव्हिनिंग स्नॅक्ससाठी खाली जाऊया. लहानपणी आपण ज्या धूरवाल्याकडे च्या मागे पडायचं, तो धूरवाला आलाय. संध्याकाळची इथे मच्छर असते म्हणून ही उपाययोजना केली जाते. साहजिकच आहे, जंगलात आपण राहतोय तर इथे मच्छर असणारच. पण बघा किती छान वाटतंय.
अधिराज तू अशा धूरवाल्याच्या मागे कधी पळालेलास का? आताच्या मुलांनी हे सगळं श्री अनुभवलं नसेल ना? सेशन चालू झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वा, आणि इथे पडद्यावर मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलचे व्हिडिओ लोकांना दाखवले जात आहेत. तर हा जर व्हिडिओ बघितला नसेल ना, हा प्लीज बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा वन ऑफ द बेस्ट व्हिडिओ आहे आणि माझा फेवरेट व्हिडिओ आहे. सो इथे आल्यानंतर तुम्हाला ही देखील सर्व्हिस आहे, आपल्याकडे प्रोजेक्टर आहे, प्रोजेक्टर सर्व्हिस आहे. नंतर आपण कॅम्प फायर करणार आहोत, बऱ्याचशा गोष्टी आहेत इकडे. दीपो आवडला नक्की ना? तयारी काय, कुठला मसाला? डोमी. वा, आणि दुसरी काय? मांदेली. मांदेली हा माझी फेवरेट आहे. मी मुंबईतून नाही लो आयात राहतो रे म्हणजे. कोण आहे ओळखलं तू? सो प्रथमेश पण आलेला आहे, त्यांनी आपली कमिटमेंट पाळलेली आहे. सगळेजण अजूनही पिक्चर मध्ये गुंतलेले आहेत. आता जेवायचा टाइम झालाय, जेवूया ना आणि नंतर कॅम्प फायर करूया. क्या है डिनर में? भाकरी, चिकन रस्सा, सुका चिकन. काय आलं, थंडी वाजते. मस्त थंडीत सगळ्यांनी. आणि हे फिश फ्राय पण आहे ना? काय आहे, तिखलं पण आहे. तिखलं पण आहे आणि तिखलं पण आहे. वाचायला घे दीपू, बस जेवायला. प्रथमेश ये. परम रात्रीचे जेवत नाहीत का? शनिवार आहे श्रीचा. शनिवार आहे. कसं आहे प्रथमेश जेवण? मस्त आहे. कसं आहे तुम्ही सगळ्यांनी अभिप्राय? पाच कलर नमेने थांबून कसं आहे जेवण? अंकिता बोलत नाही कोण. पंजाबी बिंजाबी काय नाही मिळत, चायनीज विनीज काय नाही, घरातला आता सगळा मिळत बरोबर ना? तर जेवून झाल्यानंतर गप्पा मारण्यासाठी खास व्यवस्था, बॉनफायर, कॅम्प फायर करणार आहोत आपण. वा, खास त्याच्यासाठी ही सिटिंग केली आहे. फुल सुपर. आणि इथे चिकन फ्राय किंवा बार्बेक्यू करायचं असेल तर त्याची देखील व्यवस्था आहे. बाबू आता होळी करायची आपल्याला. होळी रे होळी. सुप्रभात मंडळी, वाजलेत 7:15. थोडासा उठायला उशीर झाला, वॉशरूमला गेलो तर पाणी अंगावर घेत नव्हतं, एवढं थंड आहे. बाहेर पक्ष्यांचे आवाज आहे का? किती सुंदर आहे, छोटे छोटे छान छान पक्षी येतात इकडे.
श्री आला है. गुड मॉर्निंग श्री. आता आपण चाललो आहोत थोडं वर. वर बरच प्लांटेशन पण केलेलं आहे. आणि तुम्हाला सगळे पक्ष्यांचे आवाज, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत असतील. सो बर्ड वॉचिंग साठी पण बेस्ट आहे ना. गुड मॉर्निंग अधिराज. गुड मॉर्निंग. काय करतोय? बोट चालवतोय. वाव. हा येतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय आलं नाश्त्याला? रस शिवया नाही का? गोड वडा आहे वाटत. श्री इथे आता आपण भाजी करतो ना. हो इथे भाजी करतो. काय भाजी लावतो? लावली आहे भोपळे, लावले आहेत भेंडी, लावली आहे. याच्या अगोदर काय घेतलेला? याच्या अगोदर भेंडी घेतलेली. अच्छा. आणि कोथिंबीर लावतो आपल्याला लागते तेवढी. ओके. कढीपत्ता आणि लावतो. फ्रेश भाजी. हा वांड्रांमुळे. वांड्रांमुळे फुल टर्फ केले सर. काय गाणं काय म्हणतो? इथे इथे जंगल आहे. आणि हा ऍक्च्युली वॉटरफॉल आहे ना. वरन असं पाणी येतं, इथून ओढा वाहतो असा पूर्ण खाल. तिकडे जरासं पाणी आहे बघा, इकडे फुल डेन्स आहे. सो खूप खूप धन्यवाद श्री, खूप मजा आली. आणि खरंच निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलं हे हॉर्नबिल होमस्टे आहे. आणि आता आपल्याकडे बुकिंग चालू झालेली. ओके. तू म्हणालास तसं की 10 ते 15 पर्यंत आपण इथे अकोमोडेट करू शकतो. आरामशीर. ओके. पिकअप ड्रॉपची सर्व्हिस पण आपल्याकडे आहे. कॉन्टॅक्ट नंबर खाली आलेलाच आहे, प्लस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील आपण सगळे डिटेल्स दिलेले आहेत. सो पुन्हा एकदा धन्यवाद आणि तुझ्या पुढील वाटचालीस मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हॉर्नबिल होमस्टे या मोगर्णे गावात आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं होमस्टे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. तुम्ही जर आपल्या फॅमिलीची ट्रिप घेऊन जर येत असाल तर नक्की व्हिजिट करा. इथे वनभोजनाची देखील व्यवस्था आहे. जर तुम्ही वन डे ट्रिप जर करत असाल तर त्याची देखील व्यवस्था इथे केलेली आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.